बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त किमतीचं महिला व बाल रुग्णालयाची इमारत रुग्ण सेवेसाठी सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या भव्य इमारतीपैकी जास्त किमतीचं काम आमदार विजयराज शिंदे यांच्या स्वप्नातील व प्रयत्नातील महिला व बाल रुग्णालय इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे. इमारत लवकरच रुग्णसेवेत रुजू होण्यासाठी सज्ज होत आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या या प्रयत्नातून सदर इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी 2013-14 मध्ये मांडण्यात आल्याचं वृत्त आहे. येथे महिला व बाल रुग्णालय व्हावे यासाठी 2007-08 नियोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीत या संदर्भात मागणी केली होती. या संदर्भात ठराव देखील शासन दरबारी सादर करण्यात आला होता. मागणीनुसार जिल्हा रुग्णालयात मान्यता मिळाली होती. सदर मान्यता मिळाल्यानंतर महिला व बाल रुग्णालय शय आरोग्यधामच्या इमारतीत करण्यात आले होते. परंतु रुग्णालयासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने रुग्णालय सुरू झालं नाही. तरी सुद्धा सन 2011-12 मध्ये सदर प्रस्ताव सदर इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला होता. 2013-2014 ला प्रशासकीय मान्यता मिळून 2014 मध्ये प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. सदर इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन सदर इमारत 3 मजली उंच असून देखील भव्य दिव्य आहेत. लहान मोठ्या 100 खोड्या या इमारतीत आहेत. 1 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त बांधकाम झालेलं आहे. टीम एमएच बिंदास करिता, प्रतिनिधी शिवदास सोनवणे, बुलढाणा.